नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भटकंती एक प्रवास. तुम्हाला नेहमीप्रमाणे बोलल्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या गणपतीचे मी वर्कशॉप आणि आगमन सोहळे वगैरे आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं, तर आज मी अशाच एका शूटला आलो आहे, ते म्हणजे हमरापूरला. तुम्ही मागे जर बघतील इथे पूर्ण सन्नाटा आणि तुम्ही बोलतील इथे कसे ते म्हणजे गणपती असू शकतात, तर आपण तिकडेच चाललो आहे गणपतीचं शूट घेण्यासाठी, म्हणजेच वर्कशॉपचं शूट घेण्यासाठी. इथे येण्यासाठी मुंबई टू मला हमरापूर असं ट्रॅव्हल करावं लागलं, जे खूप 2-2.5 तासाचं जास्त रनिंग आहे. तर आता आपण जाणार आहोत डायरेक्ट. जर तुम्हाला आपल्या पुढच्या येणाऱ्या शूटचं जर अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. दोन्ही तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि आता आपण बघणार आहोत हमरापूरचे गणपती बाप्पा कसे असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या ही कमेंट करा. आणि आपलं जे आता शूट घेतात आहे मागून ते आहेत मोर्या माझाचे ॲडमिन. सो थँक्यू सो मच तुम्ही शूट घेतल्याबद्दल. आता आपण व्हिडिओ बघूया आणि जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनच्या पुढे. आणि बघा तुम्ही जिकडे बघतील तिकडे गणपतीच गणपती. आणि आता आपण आलो आहे, हे आहे शेतात आहे आणि मी आलो आहे चिंतामणी कला असणारे केंद्र, चिंतामणी कला केंद्र. ते बघू जिकडे जाऊ तिकडे आपल्याला फक्त आणि फक्त गणपतीच दिसतात आहे. आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे गणपती पाहायला मिळतील, भरपूर अशा व्हरायटीज आहेत. भरपूर काय सांगू तुम्हाला मी, असं वर्णन नाही करू शकत एवढे तुम्हाला इथे सुंदर सुंदर बाप्पाचं जे आपलं रूप आहे ते पाहायला मिळते, निहाळायला मिळते. चलो कुठून द्या आपण तिकडून सुरुवात करूया पहिलं. तर मागे तुम्ही बघतच राहा फक्त किती गणपतीच गणपती आहे सगळीकडे, जिकडे बघाव तिकडे गणपतीच आहे. तो कारखाना वेगळा आहे. मग अशी मी बघितलं इथे सगळं मिक्सिंग वगैरे होतं, डिस्टेंबरचं काम चालू आहे. अच्छा, म्हणजे इथे डिस्टेंबरचं वगैरे काम झाल्यानंतर बॉडी कलर वगैरे इकडे होतो.
आणि मग तिथून नंतर हे असे गणपती वाटतं सुकायला ठेवतात ना पहिला? हां, पहिले थोडंसं सुकल्यानंतर मग बॉडी कलर तिकडे शेडिंग करतो लगेच, तिकडे शेडिंग करतो. आणखीन आपण बघूया हे झालंय सगळं हे सुकायला आता मजा आहे सगळं. तरी पण 4-5 हजार मूर्त्या असतील या. हो, 4-5 हजार आणखीन यायच्या, आणखीन यायच्या, आणखीन यायच्या. या नवीन आत्ता मूर्त्या आम्ही मगाशी ट्रकमध्ये पण दाखवलेलं उतरताना वगैरे, तर या 5 फुटाच्या मध्ये तुम्हाला मी असं दाखवतो. ह्या आहेत सर्व 5 फुटाच्या मूर्त्या. आणि ते अशा आमच्या आयडियान केले. अच्छा, हल्ली फोटोग्राफ करतात सर, ही आमच्या स्वतःच्या आयडियाने केलेली. अच्छा, ही स्वतःच्या आयडियाने त्यांनी बनवली. वाव, डिटेलिंगमध्ये काम एकदम. आणि ह्या अशा इथे पेंटिंगचं वगैरे काम चालू आहे. जिकडे बघूया आपण तिकडे फक्त गणपतीच गणपती दिसत आहे आपल्याला. ही यांची कलरची सिस्टम चांगली आहे की म्हणजे एका ॲट अ टाईम किती, हा याचे एका टायमाला 8 गणपती बसतात, म्हणजे एका टायमाला 8 गणपती म्हणजे एका टायमाला म्हणजे टाईम तेवढा वाजतो. हा, एक कलर सगळीकडे भेटतो. अच्छा, याचे काम चालू आहे बापाचं. ही पण खूप मोठी मूर्ती असेल ना? 10 फुट आहे. काम चालू आहे. ही एक मूर्ती आहे. अच्छा, दागिन्यांचं काम झालंय, मग नंतर ते फिनिश होईल. हा, फिनिश झाला खूप छान वाटेल. बापरे, मूर्त्याच मूर्त्या सगळीकडे. तर म्हणजे वरती पण वर्कशॉप, इकडे पण असे गणपती इथे ठेवलेले आहेत छोटे छोटे बाप्पा. मग असे आपण ह्यांचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ येईल, बाल गणेश मूर्ती यांचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ येईल. ह्या ज्या मूर्त्या आपण बघतो या बाल गणेशच्या, आणि यांचं काम मी बघितलं पण खूप सुंदर असं काम आहे, डिटेलिंग खूप छान आहे. मला विशालदादांची आठवण आली हे काम बघून. तर ह्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ येईल नक्कीच, तुम्ही त्याचा सुद्धा व्हिडिओ कम्प्लीट पूर्ण बघा. आणि हे पण विशाल दादा पण त्यांना पण खूप आवडले गणपती. हा, आणि विशाल दादांना सुद्धा हे गणपती यांनी दाखवलेले आहेत, तर त्यांना सुद्धा विशाल दादांना सुद्धा म्हणजे गणपती खूप भरपूर आवडले. चांगला प्रयत्न केला, चांगला प्रयत्न केला. येस येस, नाही खूप छान दिसतं. अच्छा, म्हणजे हे नंतर बाहेर जाणार. अच्छा, म्हणजे जिकडे जो पण कोपरा दिसेल तिकडे गणपतीच गणपती आहे. तर मित्रांनो, आपण जिकडे सुद्धा आपल्याला नेतोय, तर तिकडे मला सगळीकडे गणपतीच दिसतात आहे. म्हणून मला चालताना पण खूप टेक केअर करून चालावं लागते की कुठे पाय नको यायला. जिकडे बघावं तिकडे गणपती आहेत. पण हा खूप सुंदर असा मस्त एकदम असा वर्कशॉप आहे. फार बरं वाटलं इथे. मी मला आता वाटलं की मी राईट ठिकाणी चाललेलं आहे.
ना वर्क मध्ये ना हां ना भले बल चल तू पण आलास व्हिडिओ मध्ये बाप रे गणपतीच गणपती आज गणपती बापा डे आहे प्लास्टिक मध्ये एवढा छान वाटतंय